想在那个有空说这东西，或者是要亲戚关系，我就跟来。不然就是肯定，在那里是有亲戚的了，那你家里人那外面是干的。那，कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक आहे ती आता बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू झालेले आहेत. चंद्रकांत पाटील म्हणतात सगळ्याच विरोधकांना आम्ही पत्र लिहिणार आहे यासंदर्भात. मला माहित नाही श्री पण ते बिनविरोध असं कोणाकडून नाही व्हायचं झालं ना ते विरोध झालं कोल्हापूरची निवडणूक त्याच्यानंतर नांदेडची निवडणूक बंधनकृषी निवडणूक या सगळ्या निवडणुकीच्या काळात काय असं असं दिसत नाही चंद्रकांत पाटील आणि त्यांना आता ते काय सुचते पण महाराष्ट्रात बीजेपीची आता जी मोर्चेबंदी सुरू आहे ती पाहता विधानसभा लोकसभा एकत्र होतील असं वाटतं का आपल्याला? काही संशय नाही काही लोकांसमोर तर होतील पण अशी अपेक्षित माहिती माझ्याकडे नाही. आपण इथेनॉलला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतलेली आहे परंतु इथेनॉलचं उत्पादन केल्यानंतर शेतकऱ्यांना 100 रुपये जास्त दिले जातील असं एक सांगितलेलं होतं परंतु ते पैसे मिळत नाहीत. हा अनुभव पूर्वी को जनरेशनच्या वेळी सुद्धा आलेला होता. त्यावेळी सुद्धा 20 वर्षापूर्वी असं सांगितलं होतं की को जनरेशन केल्यानंतर ऊस उत्पादकांना अधिक पैसे मिळतील आणि हे पैसे मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज होत आहेत. त्याच्याबद्दल काय बोलता? सहमत नाही याच्यावर ऍडिशनल त्याची किंमत वाढली जाते आणि असं इथे प्रत्यक्ष कारखान्याची डिटेल माहिती माझ्याकडे नाही पण आता माझ्या मधला सांगा जे कारखाने आहेत त्याच्यामध्ये इथे आणि विजयवर 150 ते 200 रुपये दादा दिले जातात. आज शिकणाऱ्या मुलीला दुसऱ्या जातीवर लग्न करले म्हणून जाळून मारण्याचा प्रकार झाला आहे. तर अशा घटना दिवसेंदिवस समाजात वाढत आहेत. हे नवे आव्हान आपल्या सगळ्या राजकीय पक्षासमोर आणि राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेची गरज अधिक ही परिस्थिती चिंता देण्यात आहे आणि याची नोंद मुख्यमंत्री त्यांच्या सरकारने घेतली. राजकीय पक्षांच्या पातळीवर जे दूषित वातावरण तयार होते त्याचा हा एक परिणाम आहे असं वाटत नाही का आपल्याला? त्याचा राजकीय पक्षांचा ते संबंध असं मला उभी करते. पण सर या निमित्तानं निमित्त असं किंवा ह्यानी जसं आता विचारत असं ठिकठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चे निघाले आणि जो आक्रोश एक व्यक्त होत आहे हिंदू समाजाचा वगैरे त्यामुळे ते वातावरण निर्माण होते. हे जे काही जे करतायत त्याच्या विचारधारा समाजामध्ये एक जाती ते वाढेल कशी याच वारकाईने लक्ष देऊन काम करण्याची एक स्थिती आहे आणि त्या सगळ्या गोष्टीच्या दोन्ही बाजूने प्रतिक्रिया आहे. महाविकास आघाडीची स्थापना झाली भाजपला दूर ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने सरकार असताना समन्वय होता तिन्ही पक्षांमध्ये ते आता कुठंतरी दिसत नाहीये. काल रोहित पवार यांनी देखील म्हटलं की असं असेल तर हे भाजपला फायद्याचं ठरणार आहे यामुळे ज्येष्ठ लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे विचार मंथन करून समन्वय साधणं गरजेचं आहे. मला स्वतःला असं काही शिक्षण दिसत नाही मुंबईमध्ये काँग्रेस असेल शिवसेना उद्धव ठाकरेंची असेल किंवा काँग्रेस असेल यांच्यामध्ये आपण एकत्रित जायचं या मुद्द्याची अत्यंत वैचारिक स्पष्टता आहे आणि इथून पुढचे निर्णय कसे घ्यायचे या संबंधीचा डायलॉग आमचा चालू आहे.